गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू अ लेसन द स्टोरी ऑफ टी। नाउ सी द रिमेनिंग लेसन। मोस्ट पीपल इन जापान बिलोंग टू अ टी क्लब वेयर दे गो एवरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी। जपानमधील अनेक लोक ते चहा संघाचे क्लब सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात। Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात। टी देसे इज अ हेल्दी एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज। कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे। इट रिड्यूसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट। इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ। ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते। मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज। अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात। इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन अ स्मॉल क्ले टी पॉट्स। चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो। ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड। या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात। द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन। कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात। इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन समोवार्स ए स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल। रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो। व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच एज लोटस टी अँड जास्मिन टी। व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा आणि जास्मिन जाईच्या फुलाचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात। नाउ सी डिफिकल्ट वर्ड्स। सेरेमनीज मीन्स पब्लिक ऑर रिलिजियस ओकेजन्स। समारंभ समारोह। स्पिरिच्युअल मीन्स कनेक्टेड विथ ह्युमन स्पिरिट आध्यात्मिक। ॲनिव्हर्सरीज मीन्स द डेट ऑफ इम्पॉर्टंट ऑर स्पेशल इव्हेंट्स वर्धापन दिन जयंती पुण्यतिथी इत्यादी। इन जापान टी इज मेड यूजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा। जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात। द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर यूजिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स। उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो। अँड हाऊ अबाउट इंडिया। ए कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स। आणि भारतात अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते। मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ ए गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट। बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम चहा प्यायला आवडतो। इन द रेनी सीझन
It is brewed with the ginger to give it additional medicinal properties. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणित केले जातात. Others add spices like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. काही जण चहात वेलदोडा, लवंग किंवा जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर ए प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग्स. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. सम कॉनिसर्स रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस्ड टी. हाऊ अबाउट यू? काही रसिक जाईच्या मोहक सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनमुराद आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो? Now see difficult words. Cardamom means the aromatic dried seeds of tropical Asia. Veldoda. Mace means dried outer covering of nutmeg. Jaipatri. Conisher means a person who is specially competent to pass critical judgment in matters of taste. Parkhi, rasik. Relish means to enjoy taste. Mothya avdine rasa swad ghe. Students, after watching all videos of this lesson, you have to complete English workshop given below of the lesson. If any difficulties, then contact your subject teacher. Okay?